बुक्स दॅट स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे कितीतरी गोष्टी करण्यासाठी आशा वयाने फारच लहान पडते मात्र अनेक गोष्टी करण्यासाठी ती पुरेशी मोठी आहे मुख्य म्हणजे कुठल्या वेळी काय करावं हे कळण्या इतपत तर ती नक्कीच मोठी आहे तुम्ही कितीही लहान असलात तरी मोठमोठ्या कल्पना नक्की अंमलात आणू शकता हे सांगणारी ही छानशी गोष्ट नक्की ऐका गोष्टीचं नाव आहे आशाचा आवाज ओरिजिनल स्टोरी आशाज व्हॉइस बाय प्रथम बुक्स गोष्ट लिहिली आहे माथंगी सुब्रमण्यन चित्रांकन साहेब राम तुडू मराठीमध्ये अनुवाद रूपाली भावे गोष्ट वाचली आहे असावरी दोषी आशा फार म्हणजे फारच छोटी आहे कडकडीत तापलेल्या तव्यावरचा फुलका उलटण्या इतपत आशा अजून मोठी झालेली नाहीये अजून छोटुकल्या आशाला आपली बोटं न भाजून घेता फुलका उलटता येत नाही त्यामुळे मग फुलका पुरीसारखा टम्म फुगत असताना आशा बाजूला स्वयंपाक करण्याचं गाणं गुणगुणत बसते <laughs> <laughs> फरीदा चाची किंवा जयपाल काका किंवा आपल्या इतर शेजाऱ्यांना फोन करण्याइतकी आशा मोठी झालेली नाही ती फार छोटी आहे ना तिला आईच्या फोनमधली शेजाऱ्यांची नावं वाचता येत नाहीत मग आई फोन करत असताना आशा फोन करण्याचं गाणं गुणगुणत असते एकदा गावच्या खासदार ज्योती मॅडमबरोबर त्या दिवशी एक बैठक होती फोन करून त्याची आठवण आईने सगळ्यांना करून दिली आपल्या गावातल्या लहान मुलांना सुदृढ आणि निरोगी करण्यासाठी काय करता येईल याबद्दल विचार करून त्या सभेला येण्याविषयी तिने सगळ्यांना सांगितलं होतं करीम चाच्यांच्या दुकानातून काही विकत घ्यायचं म्हटलं तर आशा फार लहान आहे ना तिला अजून पैसे मोजता येत नाहीत मग तिची ताई कुनी नव्या कोऱ्या पेनचे पैसे देत असताना आशा खरेदी करण्याचं गाणं गुणगुणत होती बऱ्याच गोष्टी करण्यासाठी आशा अजून फार लहान पडते पण पड़ काही गोष्टी करण्यासाठी ती पुरेशी मोठी आहे सभेला आलेल्या तिच्या शेजाऱ्यांना लिंबू सरबत आणि पराठे देण्या इतकी आशा मोठी आहे ते खाल्ल्यावर जयपाल काका आणि फरीदा चाची खूप आनंदी दिसत आहेत अशावेळी मग आशा पोटभर खाऊ खाण्याचं गाणं गुणगुणत असते वडाच्या सावलीत बसण्यासाठी सर्वात छान थंडगार जागा शोधण्या इतपत आशा मोठी आहे जमुना मावशी तिचं बाळमाली आणि करीम चाचांना तिने तिथे नेऊन बसवलं नंतर आशा शांत सावलीचं गाणं गुणगुणू लागली आलेल्या शेजाऱ्यांची नावं नोंदणी पुस्तकामध्ये नोंद करण्यासाठी कुनीताईला सांगण्या इतकी आशा मोठी झाली आहे लिहिताना तिच्या ताईचं नवीन पेन खर खर्र वाजत होतं मग आशा तयार असल्याचं गाणं गुणगुणायला लागली सगळे जमल्यावर वडाच्या झाडाखाली आशा वाट पाहण्याचं गाणं गुणगुणत होती आशाला अशी कुणाची वाट पाहायला लागण्याचं काही वाटत नाही पण तिचे शेजारी मात्र मोठ्या जबाबदाऱ्या असलेली मोठी माणसं आहेत न मला स्वयंपाक करायला आहे जमुना मावशी म्हणू लागल्या मला पंपावरून पाणी भरून आणायचंय फरीदा चाची म्हणाली मला माझं दुकान पुन्हा उघडायला जायचंय चाचा कुरकुर करू लागले मग आईने खासदार ज्योती मॅडमना फोन केला त्या अजून वाटेतच होत्या सगळे गावकरी कुजबूज करू लागले आता त्यांचे आवाज जरा त्रासल्यासारखे येत होते सगळे म्हणू लागले किती हा उशीर आम्ही अख्खी दुपारभर इथे असेच बसलोय त्यांची कुजबूज वाढतच गेली अखेर आवाज खूप खूप वाढला असं किती वेळ इथे बसून राहणार आम्ही करीमच्या आणखी कुरकुर करू लागले ते जायला निघाले आई बाबा आणि ताई अस्वस्थ झाले होते खरे पण आशा मात्र अजिबात अस्वस्थ झाली नाही कारण अशा वेळी काय करायचं हे कळण्या इतकी आशा मोठी आहे ना आशाला तिच्या मावशीने शिकवलेलं गाणं आठवलं ते एकत्र एक येण्याचं गाणं होतं ते बदल घडवण्याचं गाणं होतं आत्ताच्या वेळेसाठी ते सर्वात योग्य गाणं होतं आशा ताठ उभी राहून गाऊ लागली होंगे कामयाब हम होंगे कामयाब हम होंगे काम एक दिन हो हो मन में है विश्वास पूरा है विश्वास हम होंगे कामयाब एक दिन आम्ही हो यशस्वी आम्ही हो यशस्वी आम्ही हो, हो यशस्वी एक दिवस हो हो मनाता है विश्वास पूर्ण आहे विश्वास आम्ही हो यशस्वी एक दिवस तिच्या पाठोपाठ आधी जमुना मावशी गाऊ लागली मग करीम चाचा मग जयपाल काका आणि फरीदा चाची आणि आई बाबा एरवी गायला मुळीच न आवडणारी सुद्धा यात सामील झाली थोड्याच वेळात सगळे गाऊ लागले किती वेळ उलटून गेला हे कोणालाच कळलं नाही अचानक गावकऱ्यांना खडखड 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 खटर्र खटर्र असा आवाज ऐकू आला दुरून ज्योती मॅडम येताना दिसल्या त्या आपल्या स्कूटरवरून येत होत्या सगळ्यांचं गाणं ऐकताच त्याही सर्वांसोबत गाऊ लागल्या खासदार ज्योती मॅडम आणि गावकरी यांनी एकत्र मिळून गाण्याचा शेवट केला मोठा जल्लोष झाला सभा सुरू करण्याची किती छान पद्धत आहे ही ज्योती मॅडम म्हणाल्या कोणाची कल्पना आहे ही माझी कल्पना आहे ती आशा पटकन म्हणाली माझं नाव आशा वा आशा तुला आणखी काही कल्पना सुचल्यात का खासदार मॅडमनी तिला विचारलं आशा चटकन म्हणाली हो तर माझ्याकडे अशा खूप खूप कल्पना आहेत मग आशाने ज्योती मॅडमना आपल्या कल्पना सांगितल्या अंगणवाडीसाठी एक सामुदायिक बाग लावणं सामुदायिक सभागृहात एक ग्रंथालय सुरू करणं मोफत आरोग्य तपासणी करणारा दवाखाना चालवणं आणि प्राथमिक शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी संगीताचे वर्ग सुरू करणं आशा बोलतच राहिली आणि ज्योती मॅडमही हसऱ्या चेहऱ्याने तिचं बोलणं ऐकत राहिल्या आशा भले छोटीशी असेल पण तिचा आवाज मात्र खूप खूप बुलंद आहे संपली आजची गोष्ट आवडली की नाही अशा अनेक गोष्टी ऐकण्यासाठी यूट्यूब आणि अनेक पॉडकास्टिंग चॅनल्सवर बुक्स दॅट स्पीक या आमच्या चॅनलला जरूर भेट द्या आणि अनेक गोष्टींचा आनंद लुटा भेटूया मग पुन्हा पुढल्या गोष्टीत धन्यवाद बाय बाय